आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील आमदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ज्या केळसवाना पद्धतीने जरांगे त्या ठिकाणी बोलतायत, जरांगेच्या मागे बोलवते धनी त्या राज्यातली जी जी नेते मंडळी आहे त्या संदर्भामध्ये सर्व आमदारांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि आता यापुढे देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक शब्द या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारचं भूमिका त्या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांनी या ठिकाणी घेतली। खरं म्हणजे जरांगेचे बोलवते धनी या आंदोलनाला खतपाणी कसं घातलं, महाविकास आघाडीची लोकं यामध्ये कशी आहेत याचे अनेक किस्से या ठिकाणी समोर त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून रोहित पवार असतील, राजेश टोपे असतील, दस्तूर खुद्द शरद पवार साहेब आणि त्यांची महाविकास आघाडी हे त्या ठिकाणी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आज या आंदोलनाला पुन्हा बळ देण्याचा आणि राज्यात अशा प्रकारचं स्फोटक वातावरण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत। खरं म्हणजे मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं, हायकोर्टात टिकलं होतं, सुप्रीम कोर्टात नाकारलं नव्हतं। नंतरच्या कालावधीमध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरे देऊ शकले नाहीत, पुन्हा आता या ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन झालं, प्रश्न मराठा समाजाचा होताच त्या भावनांशी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे सरकार सहमत होतं आणि म्हणून मराठा समाजाच्या भावना त्या ठिकाणी समजून 10% आरक्षण या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी पुन्हा या सरकारनं घेतला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे मराठा समाजामध्ये समाधान आहे। जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, जरांगेच्या नावावर मराठा समाजाने सातबारा केलेला नाही आहे हे मी विधिमंडळात बोललो, आज पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतोय। आणि संपूर्णपणे मराठा समाज हा सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे आणि त्याच्यामुळं आता राज्यामध्ये चांगलं मराठा समाजामध्ये वातावरण आहे, कुणी या ठिकाणी वातावरण प्रक्षोभक करण्याचा प्रयत्न करू नये। आणि मागच्या वेळेला वातावरण संतप्त होतं, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय होता आणि त्याच्यामुळे ॲक्शनला रिॲक्शन त्या ठिकाणी आम्ही दिली नाही। त्याच्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आज आपल्या माध्यमातून इशारा देतो, खबरदार जर या ठिकाणी कोण त्या ठिकाणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणार असाल, राजकारण विकासाचं करा, जनतेमध्ये जाऊन करा, पण असा पळपुटा धंदा जे स्वतःला नेते बोलतात त्यांनी असा मागणा काड्या घालण्याचा करू नये आणि जर केलात तर तुम्हाला ठोक जशाच तसं उत्तर। भारतीय जनता पार्टी मराठा समाजातले सारे नेते या ठिकाणी देतील अशाही प्रकारचा आपल्या माध्यमातून स्पष्टपणे नम्र इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो।